संदीप जी, संदीप संदीप बोललं कॅमेरा समोर आल्यावर एकदम काय चालू. हां, मला असं विचारायचं आहे की आता आपण फिल्म मेकर असतो तेव्हा इतरांच्या फिल्म बघताना आपल्याला असं वाटतं की नाही मी असतो तरी असं घेतलं असतं किंवा हे नाही बरोबर झालं असं वाटतं आपल्याला. प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. तुम्ही इतके प्रतिथयश कवी आहात, म्हणजे भारतभर दुसरीकडे तुमचे फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे, जगभर म्हटलं तरी चालेल मराठीत. असं असताना एक ही जी आपण करतो आहे आत्ता शॉर्ट फिल्म माझी कविता, म्हणजे दुसऱ्या कोणाची तरी कविता, आणि ती तुम्हाला करावी म्हणजे तुम्हाला स्वीकार करावी अशी का वाटली? एक तर चांगली होती, मला असं मला असं म्हणायचं नाही किंवा हे खरोखर चांगली होती म्हणून स्वीकारले, पहिला बदलून घेण्यासाठी विचारत नाहीये. पहिला क्रायटेरिया म्हणजे चांगली होती. आणि कसं असतं, कवितेचे अनेक जे प्रकार आहेत, तर काही कविता या व्हिज्युअल कविता असतात. सो बेसिकली तुम्हाला अप्रोच झालास तो याच्यासाठी झालास की याची तुला फिल्म करायची. येस. सो ती जर का वेगळी कविता असते आणि त्याची फिल्म मला दिसली नसती तर मी कदाचित या प्रोजेक्टमध्ये नसतो. पण मला त्याच्यामध्ये फिल्म दिसत होती, म्हणजे तुझा त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसत होता किंवा हाय म्हणत हे वॉर्नर ब्रदर्स मधले दुसरे आहेत. आणि हिला खूप तूप खायला घातला आपण, खूप आशक्त झाली म्हणून हिला खूप तूप खाल्लंय मी आतापर्यंत. तर मी सांगत होतो म्हणजे की त्याच्यावर जी व्हिज्युअल पॉसिबिलिटीज होती ना त्या मला खूप आवडल्या. आणि ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड दोन्ही सांगतो की करायला खूप मजा आली. मुख्य म्हणजे खूप दुर्मिळ असतं की ठरवलेलं याच्यामध्ये ते शेड्यूल पार होणं. आणि कुठल्याही मला वाटतं चांगल्या अशा प्रोजेक्टचा फायदा हा असतो की एक तर तुम्ही चांगल्या लोकांबरोबर काम करता, तुमची मनस्थिती पण चांगली राहते. आणि मग आज जसं शिवा भेटला किंवा जयंती भेटली किंवा हा परिवार सगळा भेटला इन जनरलच, सो तुमच्या मित्रांमध्ये पण भर पडत जाते. सो ॲज अ ह्युमन सुद्धा तुम्ही एक छान काहीतरी मिळवत असता अशा प्रकारच्या प्रोजेक्टमधून. सो रिफ्रेशिंग अनुभव असतो. आणि आता आम्ही आमच्या परीने केलं आता. बरं, आमचं शेड्युलिंग कसं वाटलं? चांगलं होतं. आता काय, मी आता 5-6 फिल्ममध्ये काम केलं तर किती नाही म्हणलं तरी सुद्धा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये पुढे मागे होत असतं. पण ते मला असं वाटतं की हे आपलं जे शेड्यूल होतं ते छान ॲडजस्ट झालं. म्हणजे आयत्या वेळेला जे काही त्याच्यामध्ये आपण थोडेसे बदल केलेले आहेत ते गृहित धरतासुद्धा आपलं शेड्यूल व्यवस्थित वेळेवरती झालं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं स्टोरी बोर्डला त्यांच्याकडे कॅमेरा दाखव. स्टोरीबोर्डचं महत्व खूप आहे आणि निश्चितच आहे. म्हणजे आता फक्त आता ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी काम केलं म्हणजे मागे जाऊ नको, मग टक्कल दिसत माझं. तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये स्टोरी बोर्डचं महत्व खूप आहे. त्याच्याशिवाय काय होत नाही किंवा इतक्या परफेक्टली होत नाही. मीटिंग मीटिंग क्लायंट निघून गेलाय अर्धवट की स्टोरी बोर्ड नाही म्हणून म्हणजे दिग्दर्शक आलेला प्रेझेंटेशन करायला आणि स्टोरी बोर्ड नव्हते त्याचे. तो कदाचित म्हणजे कनरा फिल्म इंडस्ट्री मधला होता, मला ते गेल्या वर्षीच गोष्ट आहे. तर त्या मीटिंग मधून क्लायंट सोरी सिंगने मला फोन केलेला की अरे तू एक अर्ध्या तासात देऊ शकतोस का करून काय. करेक्ट. महत्वाचं म्हणजे हे जे स्क्रिप्ट ह्याच्यावर फिल्म करायची ही कन्सेप्ट त्यांचीच. मला नंतर विचारलं तुला खरंच दिसली आहे ना फिल्म, मी बोलला अरे मी पहिल्यांदा वाचलं ना मी तर. आणि वाचन माझं वाचन कसं की मी वाचतो ना तर मला व्हिज्युअल बट अ व्हेरी गुड थिंग इज इज अ व्हिज्युअलायझर बट इज व्हेरी फ्लेक्सिबल व्हिज्युअलायझर. आम्ही आमच्या याच्यानुसार जे काही सूचना आल्या आणि ऍज अ डिरेक्टर तुम्हाला दोघांनाही कॉम्प्लिमेंट आमच्या आर्टिस्ट कडनं असेल की आम्ही जे काही सजेस्ट केलं. अदरवाईज ते कधी कधी असं होतं की आवडत नाही, आवडत नाही. पण शेवटी प्रत्येक जण त्या प्रोडक्शन साठीच काम करत असतो. प्रत्येकाचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ज्या जसं बघतो आणि तो त्याच्यापेक्षा वेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू मिळतो. चांगला पाहिजे म्हणजे बघितलं पाहिजे का मी तिथे बसून बघू शकत नाही ना त्या पद्धतीने. खूपच छान टीम वर्क झाला, खूप छान. मला खूप शिकायला मिळालं आणि मजाही आली, सगळ्यांची छान ओळख झाली. झोपायला ते योग्य वेळेला म्हणून मी शेड्युलिंगचा प्रश्न विचारला. फार सुंदर शेड्युल तुम्हाला व्यवस्थित असं झोप जेवणानंतर आरामाची.
अच्छा अच्छा सगळ्यात मोठे थँक्स मला वाटतं तिकडे कॅमेरा फिरवले जयंती जयंती तुला किती आमचा त्रास झाला कॅमेरा सोड कसं सांगू माझ्यासाठी सिरियसली खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती की नवीन काहीतरी शिकायला मिळतंय आणि तुमच्यासारखी लोक येत आहेत मस्त मैफिल जमती आपली गप्पा होत आहेत मस्त पैकी तर ह्याच्यापेक्षा अजून काय हवं असतं ना म्हणजे आपल्यासारख्या आर्टिस्ट लोकांना की ही तर खूप मोठी मेजवानी आहे सगळ्यांच्या बरोबर राहायला मिळालं खरं राजेंद्र असेल संदीप खरे आणि गायत्री मस्त मजा आली आणि बाकी वैभव तर माझा फ्रेंड आहे त्याच्याबरोबर कायम आमच्या गप्पा टप्पा राहतातच बाकी प्रतीक अभी मेन म्हणजे सुरेश आणि विशाखा मजा आली खूप मस्त टीम जमली आणि एक फॅमिलीच झाल्यासारखं झालं म्हणजे त्या चौघांचीच फॅमिली नव्हती आमची सगळ्यांची हा एकत्र अशी सगळे एकत्र अशी मोठी मस्त फॅमिली झाली होती ती म्हणजे आता मी म्हटलं ना जसं आपल्या ओळखीचे लोक भेटतात आपल्याला किंवा आपल्या बिरादरीचे तसे मला विशाखा आता जी भेटली ती पण बाहेरचीच कॉपी रायटर पण आहे ती माझ्या मराठी शब्द वापरते शिवा आता पाहिजे होता त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही परके नव्हतोच या घरात तुम्ही आता एक चौघांची फॅमिली आपण सगळे आणि जनरली एवढ्या मोठ्या घरात आपल्याला असं फरक वाटत पण ते नाही वाटलं तुम्ही आता हे आपल्या शेड्यूलच बॅकअप आता तू दिलेला आहे तर जयंतीने मला सांगितलं होतं की एक गाणं त्याच्यावरती आपण येस प्लीज हे शेड्यूल संपूया गाणं सुरू करण्यापूर्वी अभिला मला कसा तुझा कसा अनुभव ऑब्विसली सरांसोबत पहिल्यांदा असं भेटल्यानंतर असं म्हणजे आयुष्यावर बोलू काही हे पहिल्यांदा त्यांचं सगळं ऐकल्यानंतर आणि असं डायरेक्टली समोर बघितल्यानंतर असं पहिल्यांदा असे आणि जसे काठे वगैरे नंतर मग जसं जसं हे चालू झालं तसं म्हणजे एकदम घरातलं सारखंच वाटलं एकदम सगळं काय आणि ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स एकदम छान होता म्हणजे काय ठीक आहे ठीक आहे आणि प्रतीक तुझं काहीतरी चौथीपासूनचं काय होतं ते जरा सांग पहिल्यांदा संदीप सरांना बघितलं ते चौथीत चौथीची ही गोष्ट होती आम्हाला वाटली ते पण लहान होतो खूप त्या अगदी लहानपणी कार्यक्रम चालू आणि मी तुम्हाला सांगितलं ते यांना माहित नाही बहुतेक तिसरीमध्ये मी होतो तेव्हा माझी आई बँकेत होती आणि तेव्हा कराडमध्ये आय थिंक पहिला शो होता बहुतेक ना तुमचं म्हणजे माहित आधी आणि त्याची तिकीट आईकडे होती काहीतरी देण्यासाठी सो आईने मला तिकीट दिलेली की जे जे तुझ्या जवळच्या त्यांना देऊन घेऊन दे आणि मी सगळ्यांकडे अशी नाही का जे जे आपल्या जवळच्या तिसरी चौथी तेवढेच तीन चार घर जाऊन पळत आणि तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यावर बोलू काही ऐकलं तिसरी चौथी चौथी आणि तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा पण मला कुणी गाणं म्हणून म्हटलं की मी नसतेच घरी तू जेव्हा म्हणायचो जसं तो आता म्हणणार आहे म्हणू शकतोस ना तू म्हण ना मला माझ्याशी इच्छा की तुम्ही म्हणून नको मी म्हणेन पण तू आधी तू म्हण तू म्हण त्यांनी जे ठरवले वेगळं ते म्हण नाही त्यातले मी फक्त एक दोन लाईन म्हणतो येतात उनेदाराशी हिर मुसून जाती मागे येतात उनेदाराशी हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकून वारा खिडकीशी थबकून वारा खिडकीशी थबकून वारा तव गंधा वाचून जातो नसते सकळी तुझेवा यांनी कार्यक्रमात म्हटलं पाहिजे खरं हो आम्ही बोलत मी एकटा असताना गाडी फुल जोरात म्हणून एकटा असताना यायला पाहिजे हे मस्त तू एकटा असताना आम्हाला सगळ्यांना बोलव
अच्छा संदीप मी म्हणतो मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजूकशी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूकशा गळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात उरी चाहुलींचे मृगज उरी चाहुलींचे मृगज उरी चाहुलींचे मृगज वाजे पाचोळा उगी तशात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी आणि झुळूक तुझ्या मनात मन तळ्यात वळ्यात जाईच्या कळ्यात भिडू लागे रात अंगा लागे भिडू लागे रात अंगा लागे तुझ्या नखाची कोर नभात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात ओके आपण आता खरोखर पॅकअप करूया खरोखरच पॅकअप येस धन्यवाद ऑल द बेस्ट येस सो मिशन बर्गर